एक मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मेळघाटामधील कारागोलय कॅम्पवरील झालेल्या वनभोजन प्रकरणामध्ये आता एक नवीनच कलाटणी मिळालेली आहे. विदर्भ न्यूजने दाखविलेल्या चार भागांमध्ये आपण पाहिलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न हे वनविभागापुढे उभे असताना वनविभाग यावर कुठल्याही प्रकारची उत्तरे देण्याचा प्रयत्न का करीत नाही. दुसऱ्या भागामध्ये जी प्रेस नोट वनविभागाच्या द्वारे देण्यात आली होती त्या प्रेस नोटचे वेगवेगळे मतितार्थ सुद्धा आपण तपासून बघितलेले आहेत. मात्र या प्रकरणामध्ये मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी दाखल केलेली तक्रार ती तक्रार परत का घेण्यात आली हा सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न आजही कायम आहे. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी याबाबत वनविभागाला विचारणा केलेली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीने दिलेली तक्रार आणि ती तक्रार मागे का घेण्यात आली सेमाडोहचे वनपरिक्षेत्र अधिकारी सम्राट मिश्रा यांनी आपल्या मुलाखतीमध्ये हे पूर्णपणे कबूल केले होते की तेथे वनभोजन आयोजित करण्यात आले होते आणि त्या वनभोजनामध्ये वरण भात भाजीपोळी आणि बिट्ट्या याचा खास करून समावेश होता. मात्र ज्या ठिकाणी बिट्ट्या तयार कराव्या लागतात त्या ठिकाणी किती मोठी अग्नी पेटविण्यात येते ही गोष्ट सुद्धा आपल्या प्रत्यक्षपणे नजरेत आणून देण्याचा प्रयत्न विदर्भ न्यूजने केलेला आहे. आपण हे जे दृश्य पाहत आहात हे एका शेतामधील बिट्ट्या तयार करण्यासाठी लागणाऱ्या अग्नीचे आहे, जाळाचे आहे. हा संपूर्ण प्रकार मेळघाटातल्या अतिसंरक्षित एरियामध्ये म्हणजेच कारागोलाई वन कॅम्पवरती झाला ही गोष्ट निश्चित आहे. सुमारे 15 दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतर सुद्धा या प्रकरणी कुठल्याही प्रकारची चौकशी अद्यापर्यंत का झाली नाही किंवा का करण्यात आली नाही याची विचारणा आता भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी केल्यामुळे या प्रकरणाला नवीनच कलाटणी मिळालेली आहे. कोरोनाच्या महामारीच्या विरोधामध्ये संपूर्ण देश युद्ध लढत असताना आणि सर्वसामान्य जनता जवळजवळ 90-95% लोक अत्यंत प्रामाणिकतेने लॉकडाऊन पाळत असताना मेळघाटसारख्या दुर्गम जंगलामध्ये 50+ वनाधिकारी एकत्र येतात आणि दुर्गम जंगलामध्ये एकत्र येऊन सर्व प्रकारची ज्याला ओली पार्टी म्हणता येईल तशी पार्टी करून मौज मजा मारतात ही गोष्ट निश्चितच निषेधार्ह आहे, चिंताजनक आहे. या विषयामध्ये आवाज उठवल्यानंतर काही लोकांचे आवाज कसे बंद करण्यात आले या भानगडीत मला पडायचं नाही, पण ज्यांच्या हातून वनसंपदेचं रक्षण झालं पाहिजे, ज्यांनी या देशाचा कायदा मान्य केला पाहिजे आणि या नियमांची अंमलबजावणी ज्यांनी प्रथम केली पाहिजे तेच लोक आपल्या सगळ्या नियमांना नख कसं लावतात याचं अत्यंत संतापजनक उदाहरण मेळघाटमध्ये जी पार्टी झाली वनाधिकाऱ्यांची हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. मी भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता या नात्याने वनाधिकाऱ्यांच्या या पार्टीचा निषेध करतो आणि सरकारकडे, दोन्ही सरकारकडे, राज्य सरकारकडे, केंद्र सरकारकडे विनंती करतो की त्यांनी याची सखोल चौकशी केली पाहिजे आणि यामध्ये जे जे अधिकारी दोषी असतील त्या सर्व अधिकाऱ्यांवर या संदर्भात कारवाई झाली पाहिजे. विदर्भ न्यूज करिता धारणी येथून तस्मिन शेख, परतवाडा येथून पंकज साबू, चिखलदरा येथून मारुती पाटणकर व विदर्भ न्यूजचे प्रबंध संपादक उमेश लोटे यांचा हा वृत्तांत.